उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि वणव्यांनी जंगलं बेचिराख होण्याचेही दिवस आहेत. कोकणामध्ये जंगलांना आग लागण्याच्या घटना घडत असतात. यामध्ये जंगलांचं आणि गावकऱ्यांचं देखील मोठं नुकसान होतं. परंतु हा वणवा रोखण्यासाठी भिवघरच्या डोंगर समाज पुढे आला आहे. खरं म्हणजे इथे अवघड रस्ता आणि खडतर पायवाट आहे. अशा ठिकाणी वणव्याच्या विरोधात पावलं टाकली गेली आहेत आणि यासाठी हा समाज पुढे आला आहे. त्यासाठी त्यांनी डोंगरातच तळ ठोकून वणवा रोखण्यासाठी रेषा आखल्या आहेत. या लक्ष्मण रेषांसाठीच आम्ही ही बातमी तुमच्यासमोर आणतोय. आणि गेल्या 12 वर्षांपासून या डोंगराला या गावाला वणव्याची झळगी लागली नाही. पहा आमची विशेष बातमी. वर्षानुवर्ष डोंगर भागात वणवे लागून नैसर्गिक संपत्ती जळून खाक होण्याच्या घटना कोकण आणि नजीकच्या परिसरासाठी नव्या नाहीत. पण रायगडमध्ये गेल्या काही दिवसांपासून जंगलासह इतर परिसरात वणवा लागून नैसर्गिक संपत्ती आणि वन्यजीवांचं नुकसान होण्याच्या घटनेचं प्रमाण वाढताना दिसतंय. अशा प्रकारच्या वणव्यांमुळे नैसर्गिक संपत्ती तर नष्ट होतेच, पण आसपासच्या परिसरात राहिलेल्या मानवी वस्तीला देखील धोका निर्माण होतो. कारण हे वणवे जंगलाच्या जंगल बेचिराख करतात, तिकडच्या वन्य प्राण्यांना विस्थापित करतात, मोठी वनसंपत्ती त्यात जाते. आपण किती जरी वनीकरणाच्या योजना आणल्या तरी वणव्यांमुळे नष्ट होणाऱ्या वनसंपत्तीचं प्रमाण जास्त आहे. गेल्या 10 ते 12 वर्षापासून आम्ही हे वणवाविरोधी अभियान राबवत आहोत. तर एक वेळ अशी होती की आमचं भिवघर जंगल पूर्ण जळालं होतं. आमची आदिवासी वाडी जळाली होती वणव्यात आणि तिथूनच आम्ही वनप्रेमी संस्थेची स्थापना केली. आमचे जे सहकारी आहेत ते जंगल वाचवण्यासाठी धावू लागले. आम्ही जाळरेषेचा पर्याय निवडला आणि यातून आता असं निदर्शनास आलंय की आमच्याकडे आंबा करवंदी एवढ्या भरपूर प्रमाणात येत आहेत आणि लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. आदिवासींना इतर रोजगार उपलब्ध झालेला आहे. ग्रामस्थांना त्यांच्या गुरांना मे पर्यंत अगदी उन्हाळ्यात कडक उन्हाळ्यात सुद्धा इथं गवत उपलब्ध झालंय. त्याच्यामुळे ग्रामस्थ दुग्ध व्यवसाय करू लागलेत. त्यांना 500 रुपये दिवसाला मिळू लागलेले आहेत. हा इथं बदल झालेला आहे. अजून आमची संकल्पना आहे की इथं आपल्याला जो आपला विकास करायचा आहे तो निसर्गाचं संवर्धन करून करायचंय, निसर्गाचा ऱ्हास करून करायचं नाही. इथले जे करवंद आहेत आंबे याच्यावरती प्रोसेसिंग करून इथल्या तरुणांना रोजगार उपलब्ध होईल यासाठी आम्हाला बघायचंय. त्याचप्रमाणे इथले जे प्राणी होते पक्षी होते त्यांचे इथं खूप हाल होते, पाणी मिळत नव्हते. दुसऱ्या जंगलांना वणवे लागले की तिथले प्राणी पक्षी या जंगलात यायचे पण त्यांना पाणी नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही पाण्याची व्यवस्था केली आणि यामुळे इथं बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्राणी आणि पक्ष्यांची संख्या वाढलेली आहे. मोर, रानकोंबडे, त्याच्यानंतर डुक्कर, तरस, भेकर, ससे इथं मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. ही या वणवमुक्त अभियानाची किमय आहे. त्याचप्रमाणे इथल्या आमच्या ग्रामस्थांना जे पाण्याचं दुर्भिक्ष होतं ती पाण्याची पातळी वाढलेली आहे. आमच्या बोरवेलला पाणी वाढलंय, आमच्या विहिरींना पाणी वाढलंय. एकूणच गाव जे आहे ते समृद्धीच्या मार्गावरती चाललेले वणवा मुक्तीच्या अभियानात. गेली अनेक वर्ष वन संरक्षण व्हावं आणि वनांपासून प्राणी पक्षी आणि सजीवांना जीवदान मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आपण बघतो की बऱ्याच वेळा कोकणातली वनसंपत्ती नष्ट होत चालली आणि ती वनसंपत्ती नष्ट होऊ नये त्यासाठी आम्ही वनाचं संरक्षण करण्यासाठी जाळ रेषा पहिले मारून घेतो की जेणेकरून वनामध्ये वनवाला येऊ नये. आणि त्याचबरोबर प्राणी पक्ष्यांसाठी साधारण एप्रिल ते मे मध्ये पाण्याचं एकदम दुर्भिक्ष असल्यामुळं
पिण्याच्या पाण्यामुळे बरेच आमच्या लक्षात आले की बरेच प्राणी तडफडून अगदी मरतायत. तर त्यासाठी मग आम्ही काही प्लॅस्टिकच्या टाक्या बसवल्या, एकूण 6 टाक्या प्लॅस्टिकच्या बसवल्या, टँकरद्वारे त्यांच्यातून पाणी आणून त्याच्यामध्ये टाकतो आणि जेणेकरून त्या प्राण्यांना त्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी होऊन त्यांचं जीवन सुकर होतं. आम्ही या गावातील 10 ते 15 तरुण असं आहोत की आम्ही या निसर्ग वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि जर गव्हर्नमेंटने या लक्ष सरकारने जर लक्ष दिले तर अधिकाधिक झाडे लावून आणि पर्यटन स्थळ हा स्थापन करून आम्ही इथे येणारे पर्यटन स्थळ आणि त्याचबरोबर येणारे लोक पशु पक्षी याच्यामुळे वातावरण चेंज होऊन विदेशातून येणारी लोक इथे राहू शकतील, या वातावरणाचा आस्वाद घेऊ शकतील. पाणी काळ नदीचं पाणी घेऊन येतो, 5-6 ड्रम आणतो, टेम्पोमध्ये घेऊन येतो वर रानात, ना रस्ता नाही यायला, एकदा दोनदा पलटी आला आणि इथं टाक्या बसवल्या, टाक्यांमध्ये पाणी ओततो, ते जनावरांना पाणी भेटतो. या रायगडमधल्या भिवगरच्या वणवा मुक्त अभियानाची बातमी खरं म्हणजे महाराष्ट्रातल्या इतर ठिकाणी देखील लोकांनी याचं अनुकरण व्हायला हवं. खरं एक वणवा रोखण्यासाठी साधी सोपी उपाय रेषा त्यांनी केले, त्यांनी काही रेषा आखणी केल्यात. रेषा आखणी म्हणजे वणवा लागला तर तो इतरत्र पसरू नये यासाठी डोंगर माथ्यावरचं वाढलेलं गवत एका ठराविक अंतरावर कापलं जातं, पडलेला पालापाचोळा उचलला जातो, त्यामुळे आग सगळीकडे पसरत नाही. खरं म्हणजे इथे जायला वाट नाही आहे, पायवाट खडतर आहे, पण तिथेसुद्धा या गावकऱ्यांनी डोंगरावर जाऊन अशा प्रकारे पाण्याच्या टाक्या निर्माण केल्या आहेत वेगवेगळ्या अंतरावर आणि ही जी रेष दिसते अशा रेषा त्यांनी निर्माण केल्या आहेत ज्यामुळे वणवा जर कुठे लागला तर तो एका मर्यादित भागापुरताच राहतो, तो संपूर्ण डोंगर गिळंकृत करत नाही. आणि गेल्या 10-12 वर्षात या गावाला वणव्याची झळ लागली नाही. वणवा रोखण्यासोबत काळजी देखील घेण्यात येते वन्य जीवांची. मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्यात प्रचंड ऊन वाढत जातं, पाण्याचे स्रोत कमी होत जातात, कुठेही एखाद्या छोट्या ठिणगीचं रूपांतर वणव्यात होतं आणि बघता बघता जंगल बेचिराख होतं. आता या लोकांनी या डोंगरावर 6 ठिकाणी टाक्या तयार करून त्यामध्ये पाणी भरून ठेवलं आहे. ग्रामस्थ डोक्यावरून पाणी आणतात, प्राण्यांची पण तहान भागते, इथला वन्यजीवसुद्धा तहानलेला राहत नाही, शिवाय वणवा रोखण्यात यश येतं. त्यामुळे डोंगर माथ्यावर या दिवसातसुद्धा हिरवीगार वनराई पाहायला मिळते. लागे वणवा वणवा जीव होया हळवा, झाडे उभी करपती, पक्षी आकाशी फिरती, प्राणी जीवाशी मुखती, असा लागे हा वणवा जीव होया हळवा. हंबरती वनी गाई पाडा रडे दुधाविना, लेकराचे पाहे हाल अश्रू ढाळी ढळाढळा, पिल्लू राघूचे ढोळीत चोच पसरुणी राहे, माय शोधत अशी तारा पार थकून या जाय. सशिणीची पिल्ली दोन पिल्ली बिळात भाजली, लेकराच्या शोधासाठी माय आगीत धावली, वणव्याच्या त्या आगीत त्यांची माय ही भाजली, कायमची छत्री गेली त्यांची गेली हो सावली. नाग नागिणीची जोडी नाग सापडे आगीत, नाग नागिणीची जोडी नाग सापडे आगीत, सोबत्याच्या वीरहाने उडी घेतली आगीत. अरे माणसा माणसा, अरे माणसा माणसा, कारे झाला बय मान, स्वतःच्या त्या स्वार्था पायी केले वनाचे स्मशान, केले वनांचे स्मशान. या अनोख्या उपक्रमाचा आढावा घेतलाय आमचे रायगडचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांनी. कोकणातील डोंगर माथ्यामध्ये लागत असलेल्या वणव्यांमध्ये अनेक ठिकाणी नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास झाल्याचा तर कित्येक वन्यजीवांना आपल्या जीवाला मुकायच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यात असणाऱ्या भिवगर येथील डोंगरावरती काही युवकांनी गेली अनेक वर्षांपासून वणवा विरोधी अभियान राबवल्याने या ठिकाणचं डोंगर मात्र सुजलाम सुफलाम पाहायला मिळते. आपण पाहू शकताय, मी भिवगरच्या डोंगरावरती आहे, रस्त्यापासून जवळपास 4 ते 4.5 किलोमीटर उंच पायवाटेने या डोंगरावरती यायला लागतं. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा वणवा लागू नये किंवा वणवा लागला तर तो पसरू नये याची काळजी
या गावातल्या युवकांनी घेतलेली आहे आणि त्यासाठी या ठिकाणी विशेष उपक्रम राबवला जातो. त्यामुळे या जर डोंगरावर आपण पाहिलं तर हिरवी वनराई पाहायला मिळते, या ठिकाणी आंब्याचे काजूचे झाडं सुद्धा पाहायला मिळतात. या डोंगरावर माथ्यावरती असणाऱ्या वन्यजीवांना पाणी पिण्यासाठी मुबलक पाणी मिळावं यासाठी या डोंगरावरती अशा पद्धतीने 6 टाक्या बसवण्यात आलेल्या आहेत. एप्रिल आणि मे महिन्यामध्ये खास करून इथं पाण्याची वाणवा असते, त्यावेळी हे युवक खाली गावातून 4.5 किलोमीटर आपल्या डोक्यावरती खांद्यावरती या ड्रम मधनं पाणी आणतात आणि या 6 टाक्यांमध्ये भरून ठेवतात. त्यामुळे इथल्या वन्य प्राण्यांना या ठिकाणी प्यायला पाणी सुद्धा मिळतोय आणि या गावातील नागरिकांना त्यांच्या गुरांसाठी मुबलक चारा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतोय. शासन किंवा वन खात्याची कोणत्याही प्रकारची याला आर्थिक मदत मिळत नाहीये, मात्र लोकसहभागातून आणि प्रचंड जिद्दीच्या जोरावरती या युवकांनी गेली 12 वर्षापासून हा उपक्रम राबवून ठेवलाय. अशाच पद्धतीचं अभियान जर सर्वत्र राबवलं गेलं तर कोकणातल्या या नैसर्गिक संपत्तीचं संवर्धन होईल, त्याचबरोबर डोंगर सुद्धा राखले जातील, वन्य प्राण्यांची जीवाचं रक्षण सुद्धा केलं जातील. यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा हाच एक संदेश यातून भिवघरच्या या ग्रामस्थांना द्यायचा आहे. कॅमेरामन सुमित सह भारत गोरेगावकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड. भारत जय महाराष्ट्रच्या माध्यमातून ही बातमी संपूर्ण महाराष्ट्रात आपण पोहोचवतोय. आमची खात्री आहे की आमचे प्रेक्षक ही बातमी बघणार आणि त्याच्यानंतर अशा प्रकारच्या उपाययोजना ते त्यांच्या स्तरावर नक्की करतील आणि शासन देखील ही बातमी बघतंय, शासकीय अधिकारी देखील ही बातमी बघतायत, त्यांच्याकडून निश्चितच अशा प्रकारच्या उपक्रमाला सहकार्य मिळेलच. बातमी आणि बरंच काही मध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय आणि परत येतोय एक वेगळी बातमी घेऊन.